राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा व राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करते. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या महिला भगिनींना जो शब्द दिला होता तो शब्द खरा करत आज महाराष्ट्राच्या महिला भगिनींना शक्ती विधेयक देऊन शक्ती सुरक्षा कवच दिले त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करते. गेले अनेक दिवसापासून ज्या निर्णयाची आपण वाट पाहत होतो तो हा ऐतिहासिक शक्ती विधेयकाचा निर्णय आज मंजूर होता तसरा. महाराष्ट्रातल्या तमाम भगिनी असा आनंद साजरा करतात. पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधून मिठाई वाटप करून दोन तासांच्या गजरात या निर्णयाचं स्वागत होत आहे. निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये आरोपीला विहित कालावधीमध्ये शिक्षा, पीडित व्यक्तीला तात्काळ न्याय ही भूमिका ठेवत कायद्याच्या चौकटीतून महिलांना सुरक्षा प्रदान करणारं हे विधेयक महाराष्ट्राच्या महिला भगिनींना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.